कोथळीत सरकार विरोधात निषेध रॅली. कोथळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना ईडी चौकशी बोलावून सूडबुद्धीने काम करणारे सरकारच्या निषेधार्थ सरकार विरोधात रॅली काढण्यात आली. दरम्यान गावातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली. कोथळी ग्रामपंचायत कार्यालय जवळ प्रमुख कार्यकर्त्यांची भाषण झाली. यावेळी बोलताना दिलीप मगदुम म्हणाले की ज्या पद्धतीने सरकार सोयीचं राजकारण करत असून सूडबुद्धीने असे ईडीचे प्रकरण मागे लावत आहे असल्याचं मगदुम म्हणाले. यावेळी संजय नांदने, दिलीप मगदुम, देवगोंडा पाटील, महावीर शिरोटे, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, रावसो बोरगावे, सागर पुजारी, रवी पुजारी, अशोक पुजारी, नितीन वायदंडे, सचिन कांबळे, राजकुमार पाटील, शातू मास्तर, महेश विभूते, कुमार बोरगावे, पोपट विभूते, अनिल मगदुम, संतोष तिवडे, राहुल कांबळे, शिवगोंडा समगे, भाऊसो शशगोंडा, सुरेश हुलकिरे, रावसो विभूते, अण्णासो आंबी, सुहास बुर्ले, प्रवीण बाळीशे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कोथळीहून ऋषिकेश बावचे. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल.